मुळे संपूर्ण जगातील अर्थविश्व विस्कळीत आहे उलाढाल प्रचंड थंडावली असून उद्योग कसे टिकवायचे असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झालाय एकीकडं ही परिस्थिती असताना रिलायन्स जिओ कंपनीवर मात्र गुंतवणूक रुपी पैशाचा अक्षरशः पाऊस पडतोय फेसबुक सिल्वरलेक विस्टा इक्विटी यासारख्या दिग्गज कंपन्यांनी आतापर्यंत जिओमध्ये सदुसष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आता सौदीमधील पी आय एफ आणि अमेरिकेतील के आर या फंड हाऊसनी प्रत्येकी सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ केवळ सहा आठवड्यांमध्ये रिलायन्स जिओकडं एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये जमा होणार आहेत मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जगातील धनाड्यांमध्ये त्यांचा समावेश असून दिवसागणिक त्यांचा आर्थिक विश्व विस्तारत आहे पेट्रोकेमिकल्स ते कापड मोबाईल ते रिटेल मार्केट अशा प्रत्येक क्षेत्रात रिलायन्सचं केवळ अस्तित्व नसून अनेक ठिकाणी ही कंपनी अग्रस्थानावर आहे चार वर्षांपूर्वी सुरू झालेली रिलायन्स जिओ ही मोबाईल कंपनी देखील देशातील आघाडीची दूरसंचार क्षेत्रातील कंपनी बनली आहे मार्च दोन हजार वीस अखेर या कंपनीचे अडतीस कोटी ऐंशी लाख ग्राहक आहेत सध्या लॉकडाऊनमुळं वर्क फ्रॉम होमचा बोलबाला आहे तसंच मनोरंजनासाठी अतिरिक्त डाटा वापरला जात असल्यानं सर्वच मोबाईल कंपन्यांचा नफा वाढणार हे स्पष्टपणे दिसतंय त्यामध्ये रिलायन्स जिओ सर्वात आघाडीवर आहे पण याबाबत जल्लोष करण्याऐवजी किंवा खूश होऊन निवांत राहण्याऐवजी अंबानी यांनी आपल्या कंपनीत विदेशी भांडवल आणण्याचा प्रयत्न सुरू केला देशातील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच बावीस एप्रिल रोजी फेसबुकनं जिओमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं जाहीर केलं या गुंतवणुकीमुळं जिओचं बाजार मूल्य पाच लाख कोटी रुपयांवर गेला। त्या पाठोपाठ सिल्वर लेक पार्टनरनं पाच हजार सहाशे पंचावन्न कोटी तर विस्टा इक्विटीनं अकरा हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये गुंतवले त्यानंतर जनरल अटलांटिकनं सहा हजार सहाशे कोटी रुपये मोजून जिओमध्ये एक पूर्णांक चौतीस टक्के हिस्सा घेतला म्हणजेच गेल्या चार आठवड्यात सदुसष्ट हजार दोनशे कोटी रुपये रिलायन्स जिओकडे आले पण तेवढ्यावरच मुकेश अंबानी थांबले नाहीत त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या फंड हाऊसेसना संपर्क करून गुंतवणुकीबाबत चर्चा सुरू ठेवली त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला अमेरिकेतील आर के -के या कंपनीनं एक अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला दुसरीकडं सौदी अरेबियामधील पीआयएफ हाऊस देखील तेवढीच गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे येत्या काही दिवसांमध्ये हे व्यवहार पूर्णत्वास जातील याचा अर्थ सहा आठवड्यांमध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ कंपनीसाठी तब्बल एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये गोळा करून स्वतःचं व्यवहार चातुर्य सिद्ध केलंय त्यातून भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ सर्वात मोठी कंपनी राहणार आहे दुसरीकडं सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास पैशाकडंच पैसा जातो एवढंच म्हणता येईल